नमस्कार मित्रांनो, मी राम आहे, राम आहेर आयुर्वेदा या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, जर तुमचा घसा दुखत असेल, घशामध्ये खवखवल्यासारखं होत असेल, घसा जर तडतड करत असेल, जर घसा तुम्हाला बसल्यासारखा वाटत असेल, आवाज बसल्यासारखा वाटत असेल, जर घशामध्ये असं चिकट द्राव स्थवल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, किंवा आपल्याला घशाचं कुठलंही इन्फेक्शन झालेलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्यावर आपण घरगुती आयुर्वेदिक काय उपचार करू शकतो यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्ही या राम आहेर आयुर्वेदा या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्वरित या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ऑल आयकॉन बटन दाबून द्या व लाईक करा, जेणेकरून आमचे रोज नवनवीन आयुर्वेदिक घरगुती उपचाराचे जे व्हिडिओ येत असतात ते तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचले जातील। तर मित्रांनो, आपल्या वरील चर्चा झाल्याप्रमाणे जर तुमच्या घशेचं इन्फेक्शन तुम्हाला झालेलं असेल, घशामध्ये जर तडतड तडतड आवाज येत असेल, घसा जर बसल्यासारखा वाटत असेल, घशामध्ये जर चिकट द्राव स्रवल्यासारखा जर वाटत असेल, तर ह्यामागची कारणं नेमकी काय आहे? तर जर आपल्या खाण्यामध्ये जर थंड पेय पदार्थ जर जास्त प्रमाणात आले असतील, आपण जर थंड पेय पिलेलं असेल किंवा थंड आईस्क्रीम खाल्लेली असेल, थंड कोल्ड्रिंक्स जर पिलेलं असेल, किंवा आपण दुधाचे उपपदार्थ जसे दही लस्सी असे पदार्थ आपण जर खाल्लेले असेल, तर आपल्याला घशाचं इन्फेक्शन होऊ शकतं। या व्यतिरिक्त व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन पण असतं, पण आपण व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि साध्या पद्धतीने आपला गळा बसलेला आहे किंवा गळ्याचं आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे हे आपण कसं ओळखणार? तर जर आपल्याला व्हायरल इन्फेक्शनमध्ये काय होतं की जर आपल्या घशामध्ये तडतड होते, डोकं जड पडतं आहे, डोकं दुखतं आहे, अंग कणकण केल्यासारखं होतं आहे, आपल्याला ताप येतो आहे, घाम येतो आहे, अशी जर लक्षणं आपल्याला जर असेल तर हे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं व अशा परिस्थितीत आपण आपल्या डॉक्टरांना आपल्या डॉक्टरांकडे जाऊन आपण त्यांना हे दाखवलं पाहिजे व त्यावर उपचार घेतला पाहिजे। परंतु जर साध्या पद्धतीने आपला जर घसा खवखव करत असेल, काही खाण्यापिण्याच्या बदल झाल्यामुळं किंवा थंड पदार्थांचं आपण जर थंड पदार्थ आपण जर घेतले असतील, थंड पेय आपण जर पिलो असेल, यामुळं जर आपला घसा बसलेला असेल, तर यावर मी एक साधा सोपा घरच्या घरी आपण करू शकतो असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहोत। तर यासाठी आपण काय करायचं आहे, अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मुलेठी पावडर घ्यायची आहे। परत एकदा मी सांगतो तुम्हाला, अर्धा चमचा मुलेठी, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ ह्या तिन्हींचं मिश्रण आपण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये हे तिन्हींचं चूर्ण आपण मिक्स करायचं आहे आणि हे पूर्ण त्या पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला ह्याच्या गुळण्या करायच्या आहे किंवा गराळे करायचे आहे। असं जर आपण दिवसातून 3 ते 4 वेळा केलं आणि 3 दिवस जर केलं तर आपला गळा संपूर्ण मोकळा होईल, आपला आवाज मोकळा होईल, आपलं गळ्याचं इन्फेक्शन असेल, गळ्यात तडतड होणे असेल किंवा गळ्यात जर चिकट द्राव जो कफचा जो चिकट द्राव येतो ह्या सर्व आपली समस्या सुटतील। आणि अजून एक याच्यामध्ये घरगुती आपल्याला उपचार करायचा आहे, यासाठी आपल्याला लागणार आहे मुलेठी पावडर 1/2 चमचा, हळद पावडर 1/2 चमचा, सुंठ पावडर 1/2 चमचा आणि हे तिन्हींचं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला मध टाकायचं आहे आणि आपण हे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे। मग हे जे याचं जे आपलं जे थोडंसं सेमी लिक्विड जे तयार होईल हे आपण चाटण करायचं आहे। असे जर आपण दिवसातून 2 ते 3 वेळा याचं जर चाटण केलं आणि सलग 2 ते 3 दिवस जर आपण केलं तर आपल्या छातीतला कफ मोकळा होईल, गळ्यामध्ये जो चिकट द्राव आपला स्रावल्यासारखा आपल्याला वाटतो आहे किंवा जो चिकटपणा आलेल्यासारखा वाटतो आहे, तडतड होण्यासारखं वाटतं आहे किंवा आपला गळा बसल्यासारखा वाटतं आहे, तर हे पूर्ण आपलं बरं होऊन जाईल। अशा पद्धतीने आपण छोटे छोटे घरगुती उपाय करून आपण ही गळ्याचं जे इन्फेक्शन आहे, साध्या पद्धतीने जो गळा बसला जातो किंवा आवाज बसला जातो यावर घरगुती उपाय करू शकतो। मित्रांनो, असेच आपण नवनवीन आयुर्वेदिक घरगुती उपायावर रोज चर्चा करत असतो। जर आपल्याला काही तुमच्या काही जर आरोग्यविषयक जर काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला आमच्याशी संपर्क करू शकता। माझा मोबाईल नंबर आहे 8080 62 04 99, 8080 62 04 99। धन्यवाद।